आपल्या चॅनलच्या लखाऱ्या व्ह्युअर्सना आणखी फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी लखाऱ्या आपण चॅनलचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवू जर काय आणि त्याची लिंक लखाऱ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्या लिंकवर क्लिक करा. अकरावीच्या लखाऱ्या फिजिक्सच्या बॅचला स्टार्ट करतोय लखाऱ्या, त्यामध्ये आपण पहिलं लेक्चर बघतोय लखाऱ्या, दॅट इज फर्स्ट चॅप्टर. क्या बघा लखाऱ्या चॅप्टरचं नाव, दॅट इज द स्केलर्स अँड वेक्टर्स. सुरुवातीला लखाऱ्या काय बघणार आपण या चॅप्टरमध्ये, लखाऱ्या कुठले कुठले पॉईंट्स बघणार हे बघायला आपण स्टार्ट करा. सगळे पॉइंट्स बघायला स्टार्ट करू. तर त्याला लखाऱ्या फर्स्ट पॉईंट सुरुवातीला काय बघणार खाते आपण, दॅट इज द इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन ऑफ स्केलर्स अँड वेक्टर्स. त्यानंतर खाते आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाणार खाद्या, दॅट इज द टाइप्स ऑफ वेक्टर्स, दॅट इज द टाइप्स ऑफ वेक्टर्स. टाइप्स ऑफ वेक्टर्स झाल्यानंतर खाते आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार, दॅट इज द वेक्टर एडिशन. काय म्हणतो खाद्या, दॅट इज द वेक्टर एडिशन, और इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज द addition of two vectors. It is also called as the addition of two vectors. मग लिखा त्याच्यामध्ये addition बघणार किंवा subtraction वगैरे करायचं आपण कंटिन्यू करणार. ते झाल्यानंतर काय आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार, दॅट इज लॉज ऑफ ऍडिशन ऑफ वेक्टर्स. काय म्हणतो लिखा, दॅट इज लॉज ऑफ ऍडिशन ऑफ वेक्टर्स, किंवा लिखा त्याला काही वेळा असं पण म्हटलं जाईल लॉज ऑफ वेक्टर ऍडिशन्स. मग लिखा त्याच्यामध्ये आपण दोन तीन लॉ बघणार खाद्या, फर्स्ट इज द ट्रायंगल लॉ, नेक्स्ट इज द लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन, अँड थर्ड इज लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर ऍडिशन. ते झाल्यानंतर लिखाद्या आपण नेक्स्ट टाईप बघायला स्टार्ट करणार खाद्या, किंवा नेक्स्ट पॉईंट बघायला स्टार्ट करणार, दॅट इज कॉल्ड ॲज द युनिट वेक्टर्स. काय म्हणतो खाद्या, दॅट इज कॉल्ड ॲज द युनिट वेक्टर. याच्या लिखाद्या थोडी बेसिक कन्सेप्ट लिखाद्या आपण टाइप्स ऑफ वेक्टर्स मध्ये पण बघणार, पण इकडे लिखाद्या थोडे डिटेल मध्ये बघणार आपण व्हॉट इज मीन बाय युनिट वेक्टर. ते झाल्यानंतर एखाद्या आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू, ते किती पॉईंट लिखाद्या फिफ्थ, दॅट इज सिक्स पॉईंट. काय लिखाद्या, पॉईंट नंबर सिक्स, दॅट इज प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स, प्रोडक्ट मीन्स लिखाद्या हे नव लिखाद्या थोडं नवीन वाटू शकते तुम्हाला, प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन. दोन वेक्टर असतील एखाद्या किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं केलं जाईल, मग त्याच्यामध्ये आपण टाइप्स वगैरे बघणार एखाद्या. प्रोडक्ट ऑफ वेक्टरचे एखाद्या देर आर टू टाइप्स, ते कुठले ते आपण तिथे गेल्यानंतर डिटेलमध्ये बघू. त्यानंतर एखाद्या आणखी एक पॉईंट बघणार, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. एका वेक्टरचं एखाद्या कन्वर्जन त्याच्या दोन इक्वॅलंट दोन वेक्टर मध्ये करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. इकडे पुढे गेल्यानंतर आपण हे डिटेलमध्ये बघणार. त्यानंतर एखाद्या आपण लास्ट कन्सेप्ट बघणार एखाद्या या चॅप्टरमधली, ऍक्च्युअली एखाद्या त्याला तुम्ही वेगळा जरी चॅप्टर म्हटलं तरी पण चालेल एखाद्या, किंवा काय तुम्ही दहावीपर्यंत कदाचित एक नाव पण ऐकलं असेल एखाद्या, दॅट सेक्शन इज कॉल्ड ॲज अ कॅल्क्युलस. हा खूप महत्वाचा सेक्शन लक्षात, थोडं मॅथमॅटिक्स आहे एखाद्या, किंवा हे नावच मॅथमॅटिक्स मधलं एखाद्या, तर त्याच्यामध्ये एखाद्या आपण दोन चॅप्टर बघणार आहे, दॅट इज डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. तर एकदम क्लिअरली असू द्या एखाद्या, एकदम सोपा चॅप्टर एखाद्या, म्हणजे सोपा एखाद्या कुठल्या हिशोबाने जर तुम्ही समजून घेऊन केलं तर एकदम सोपा वाटेल. आणि एक गोष्ट एखाद्या क्लिअर लक्षात ठेवा, अकरावीमध्ये जे पण काय करायचं ते सगळ्याच्या सगळ्या एखाद्या समजून घेऊन, आणि दुसरी गोष्ट लक्षात्या कुठलीच गोष्ट पार्ट नाही करायची, जे लक्षात द्यावीपर्यंत सवय होती ना आपल्याला की डेफिनेशन दिसली का पार्ट करायचे. इथे एखाद्या डेफिनेशन पार्ट करण्याला काही महत्व नाही एखाद्या, प्रत्येक गोष्ट काय समजून घेऊन करा एखादा ते ऑटोमॅटिक लक्षात राहायला स्टार्ट होईल. तर एखाद्या टोटल किती एखाद्या एट पॉईंट्स आहेत. आपण एखाद्या आपण लेक्चरनुसार एखाद्या पॉईंट्स डिवाइड केले जातील, कुठं एखाद्या पळवण्याचा प्रयत्न नाही करणार एखाद्या, एकदम जोपर्यंत तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर होत नाही तोपर्यंत डिटेलमध्ये घेतला जाईल. तर यातला आपण पहिला पॉईंटला स्टार्ट करू, दॅट इज द इंट्रोडक्शन ऑफ चॅप्टरमधला एखाद्या आपण पहिला पॉईंट बघायला स्टार्ट करतोय, दॅट इज द इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये एखाद्या आपण पहिली कन्सेप्ट बघायला स्टार्ट करतोय, या कन्सेप्टचं नाव एखाद्या फिजिकल क्वांटिटीज. काय म्हणजे एखाद्या कन्सेप्टचं नाव, फिजिकल क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज. बघा दहावीपर्यंत एखाद्या तुमचं मीडियम मराठी असू द्या एखाद्या किंवा सेमी इंग्लिश असू द्या, आपण एखाद्या डेफिनेशन एखाद्या पार्टच केलेलं असतं, इथून पुढे एखाद्या डेफिनेशन पार्ट नाही करायचं एखाद्या. फिजिकल क्वांटिटीज बरं का, हे पहिल्यांदाच ऐकायला तुम्ही बरं का, त्याच्याबद्दल दोन गोष्टी सांगतो. फिजिकल क्वांटिटीज म्हणले काय एखाद्या, दीज आर दी क्वांटिटीज, दीज आर दी क्वांटिटीज, दीज आर दी क्वांटिटीज. कशा क्वांटिटीज एखाद्या, ज्या क्वांटिटीज काय एखाद्या फिजिक्स मध्ये युज केल्या जातात. काय म्हणतो एखाद्या, दीज आर दी क्वांटिटीज विच आर युज्ड इन फिजिक्स. काय म्हणतो एखाद्या, एकदम सिंपल, काय जास्त एखाद्या डिप्रेशन किंवा बर्डन वगैरे अजिबात घ्यायचं नाही. काय म्हणतो बघा, फिजिकल क्वांटिटीज काय एखाद्या, दीज आर दी क्वांटिटीज, दीज आर दी क्वांटिटीज
which are used in physics. काय म्हणतो एखादा which are used in physics. Which are used in physics. Those quantities are called as physical quantities. बर काय आता डेफिनेशन तयार करताना एखादा एका एक पट्ट्यांना एखादा तयार करायचे एक पार्ट करायचे आणि त्यानंतर करायचे काय म्हणतो बघा फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन द क्वांटिटीज काय म्हणतो बघा द क्वांटिटीज विच आर यूज्ड इन फिजिक्स द क्वांटिटीज विच आर यूज्ड इन फिजिक्स आर कॉल्ड ऍज फिजिकल क्वांटिटीज आणि एखाद्या स्टँडर्ड आहे एखाद्या तुम्हाला नाही का तुम्ही ठरवलं एखाद्या विसरायचं तरी एखाद्या डेफिनेशन विसरला जाणार नाही बर काय डेफिनेशनचं स्ट्रक्चर नाही पाठ करायचं एखाद्या नेहमी एखाद्या नाही का असं कुणी पण विचारलं तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय तर एकदम सिंपल एखादा सांगणे काय सांगणे की अशा क्वांटिटी एखाद्या ज्या काय फिजिक्स मध्ये वापरल्या जातात बघा एखाद्या आपल्याला कुणाला डेफिनेशन नाही सांगायची जर जसं पुढे जाऊन लक्षात असतं ते ऑटोमॅटिक येऊन जाणार एखाद्या मेन काय एखाद्या अंडरस्टँडिंग फिजिकल क्वांटिटीज म्हणलं की आपल्या मनामध्ये यायला पाहिजे फिजिक्स मधली क्वांटिटी ना दॅट इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज आता एखाद्या तुम्ही म्हणाल की सर हे फिजिक्स वगैरे काय असते एखाद्या तर फिजिक्स बद्दल एखाद्या नाही का फिजिक्स काय एखाद्या इट इज द सब्जेक्ट तुम्ही एखाद्या सायन्स मध्ये एखादा शिकलाय दहावीपर्यंत एखाद्या सायन्स बघितलं एखाद्या इट इज द कॉम्बिनेशन ऑफ दी थ्री सब्जेक्ट फर्स्ट काय फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो तर एखाद्या जसं जसं पुढे जाऊन एखाद्या तसं तसं तुम्हाला एखाद्या क्लिअर होऊन जाईल की फिजिक्स मध्ये एखाद्या नेमक्या नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत काय म्हणतो बघा सिम्पल फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन परत येतोय आपण काय म्हणलं एखाद्या द क्वांटिटीज विच आर यूज इन फिजिक्स ज्या क्वांटिटी काय एखाद्या फिजिक्स मध्ये वापरल्या जातात त्या क्वांटिटीजना काय म्हणलं जातं फिजिकल क्वांटिटीज मग आता विचार यायला पाहिजे एखाद्या सर फिजिक्स मध्ये कुठल्या कुठल्या क्वांटिटीज वापरल्या जातात तर त्याचे एक्झाम्पल बघायला स्टार्ट करू कुठल्या क्वांटिटीज एखाद्या तुम्ही सगळ्या बघितलेल्या एखाद्या फक्त मी फक्त पॉइंट तुम्हाला आठवून देतो मास मास इज द फिजिकल क्वांटिटी त्यानंतर एखाद्या काय वेलॉसिटी इज द फिजिकल क्वांटिटीज त्यानंतर एखाद्या एक्सेलरेशन खास करून मराठी मीडियम मध्ये एखाद्या एक्सेलरेशन एखाद्या खूप डेंजर नाव काय म्हटलं जातं एखाद्या एक्सेलरेशनला त्वरण वगैरे एखाद्या खूप डेंजर नाव एखाद्या काय काय म्हणलं एखाद्या फिजिकल क्वांटिटीज मास इज द फिजिकल क्वांटिटी वेलॉसिटी एक्सेलरेशन हे मात्र सगळ्यांनी ऐकलेलं असतं काय एखाद्या फोर्स फोर्स इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी काय एखाद्या कशामुळे म्हणणार फिजिकल क्वांटिटी एकच सांगणं आपलं का फिजिक्स मध्ये वापरली जाते एअरफोर इट इज कॉल्ड ऍज फिजिकल क्वांटिटीज फोर्स त्यानंतर एखाद्या एक वर्ड एखाद्या जो सगळ्यांनी ऐकलेला असतो एनर्जी हा ऐकलं सर काय एखाद्या सगळ्यांनी पहिल्यांदा एकच लॉ शिकला एखाद्या कुठला एनर्जी कॉन्झर्वेशन लॉ कोणाला एखाद्या लॉ येऊ किंवा न येऊ एखाद्या त्याची ट्युनिंग तर येत असते त्याने सुरू करत एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड तर एखाद्या आपण तिकडे नाही जाणार एखाद्या एवढं एखाद्या अंडरस्टँडिंग काय म्हणलं एखाद्या फिजिकल क्वांटिटीज परत एकदा सुरू करू द क्वांटिटीज विच आर यूज इन फिजिक्स द क्वांटिटीज विच आर यूज इन फिजिक्स आर कॉल्ड ऍज द फिजिकल क्वांटिटीज आणि त्याचे एक्झाम्पल काय एखाद्या मास वेलॉसिटी एक्सेलरेशन फोर्स एनर्जी काय जण म्हणतील सर एनर्जी दोन टाईप आहेत तर एखाद्या ऑब्व्हियस ते पण येऊन जातील त्याच्यामध्ये कुठले कुठले टाईप दॅट इज कायनेटिक एनर्जी देन पोटेन्शियल एनर्जी जरास होतं फिजिकल क्वांटिटीज तर एखाद्या हे लिहून घ्या एखाद्या आणि पॉईंट लिहिताना असेच लिहा आणि ट्राय हा ठेवा एखाद्या त्यांनी लक्षात तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढू शकते काय ट्राय ठेवा लक्षात द्या आता फिजिकल क्वांटिटीचे पॉईंट दिलेत ना एखाद्या तर तुम्ही डेफिनेशन तयार करावं एखाद्या आणि गावगृह अजिबात नगर एखाद्या डेफिनेशन कशी सिंपल आहे ज्या फॉर्म मध्ये त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे काय फिजिकल क्वांटिटीज काय म्हणणार द क्वांटिटीज काय बघा द क्वांटिटीज विच आर यूज इन फिजिक्स फक्त एखाद्याची काय डेफिनेशन एखाद्या मनाने लिहिता येते का त्याचा प्रयत्न करा आणि जसं पण काय ते मनाने लिहिता येईल एखाद्या तुमचा कॉन्फिडन्स एखाद्या वाढत जायला स्टार्ट होईल तरी लिहून घ्या पुढे आपण कंटिन्यू करू आपण फिजिकल क्वांटिटीची एखाद्या डेफिनेशन क्लिअर केली एखाद्या त्याच्यानंतर एखाद्या एक स्टेटमेंट करायला स्टार्ट करतोय काळजीपूर्वक ऐका एखाद्या देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज काय म्हणतोय देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज फर्स्ट इज द स्केलार्स किंवा दॅट इज कॉल्ड ऍज द स्केलार क्वांटिटीज फर्स्ट क्वांटिटीज टाइप काय एखाद्या दॅट इज द स्केलार क्वांटिटीज अँड सेकंड इज द वेक्टर्स ऑर वेक्टर क्वांटिटीज वेक्टर्स ऑर वेक्टर क्वांटिटीज बघा एखाद्या स्टेटमेंट काय म्हणतात देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज फर्स्ट काय एखाद्या स्केलार्स अँड सेकंड इज द वेक्टर्स आता बघा एखाद्याच्या डेफिनेशन एखाद्या बघण्याच्या अगोदर एखाद्या आपण त्याचं एक्झाम्पल बघायला स्टार्ट करणार आहे त्याच्यावरून एखाद्या क्लिअर होईल व्हॉट इज मीन बाय स्केलार व्हॉट इज मीन बाय वेक्टर तर आपण एखाद्या वेक्टर पासून स्टार्ट करतो बघा एखाद्या काय म्हणतो एक एक्झाम्पल बघू बघा एखाद्या आपण कन्सिडर करून एखाद्या की तुम्ही रस्त्याने चाललाय एखाद्या आणि रस्त्याने चाललेला असताना एखाद्या काय तुम्हाला एक व्यक्ती भेटला एखाद्या कोणतर आणि त्याने एखाद्या विचारला की पत्ता विचारला एखाद्या तुम्हाला की त्याला एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी जायचं एखाद्या
पत्ता विचारल्यानंतर काय तुमची रिएक्शन काय आहे काय समजा तुम्हाला माहिती आहे काय तर आपण काय सांगतोय बघा काय कसं सांगतोय की इथून एवढ्या डिस्टन्सवर जा आणि एवढ्या डिस्टन्सवर जाताना काय तुमचा हात बघाल काय काय होते इथून एवढ्या डिस्टन्सला जा पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला वळा याचा अर्थ काय होतो काय तुम्ही दोन्ही गोष्टी सांगताय त्यांना काय किती अंतरावर जायचं ते पण सांगताय आणि दुसरी गोष्ट काय सांगताय काय त्यांना डायरेक्शन सांगताय आणि हीच लक्षात द्या डेफिनेशन आहे किंवा काय हीच अंडरस्टँडिंग आहे काय घ्यायची वेक्टरची काय म्हणतो काय वेक्टर्स काय लक्षात द्या वेक्टर इज द फिजिकल क्वांटिटीज किंवा काय दीज आर द फिजिकल क्वांटिटीज त्या फिजिकल क्वांटिटीज रिप्रेझेंट करण्यासाठी लक्षात द्या दोघांची गरज आहे काय गरज आहे लक्षात द्या किती अंतरावर जायचंय ते पण सांगावं लागतंय आणि जे अंतर सांगायला लागतंय लक्षात द्या किंवा जो नंबर सांगायला लागतंय दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेट्यूड दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेट्यूड आणि दुसरं काय लागतंय लक्षात द्या मॅग्नेट्यूड तर लागते लक्षात द्या किती अंतरावर जायचं ते तर सांगायला लागते आणि दुसरी गोष्ट लक्षात द्या काय सांगितलं होतं आपण पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला वळा याचा अर्थ काय लक्षात ती काय झाली डायरेक्शन याचाच अर्थ समजून घ्या लक्षात द्या फिजिकल क्वांटिटी लक्षात द्या वेक्टर्स म्हणजे काय लक्षात द्या अशी फिजिकल क्वांटिटी जी रिप्रेझेंट करण्यासाठी काय दोघांची गरज आहे इट रिक्वायर्ड मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन क्लिअर झालं लक्षात द्या काय म्हणतो लक्षात द्या वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणणार अशा क्वांटिटीज ज्या रिप्रेझेंट करण्यासाठी काय दोन गोष्टीची गरज आहे पहिलं काय लक्षात द्या मॅग्नेट्यूड आणि दुसरं काय लक्षात द्या डायरेक्शन आणि आता लक्षात द्या डेफिनेशन करायला स्टार्ट करणार आता सवय लागली लक्षात द्या आपल्याला काय बघा लक्षात द्या डेफिनेशन द फिजिकल क्वांटिटीज काय म्हणतो लक्षात द्या द फिजिकल क्वांटिटीज विच रिक्वायर्ड मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन काय म्हणतो द फिजिकल क्वांटिटीज विच रिक्वायर्ड मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन फॉर दिअर कम्प्लीट रिप्रेझेंटेशन बाकीचं स्ट्रक्चर विसरून जा एखाद्या फॉर देअर कम्प्लीट रिप्रेझेंटेशन वगैरे नाही दोन गोष्टी महत्वाच्या आहेत वेक्टर म्हणताना दोन गोष्टी क्लिक काय व्हायला पाहिजे मॅग्नेट्यूड पण लागते आणि काय डायरेक्शन पण लागते म्हणजे एखाद्या सिम्पल द फिजिकल क्वांटिटीज विच रिक्वायर्ड मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट रिप्रेझेंटेशन दोज फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड एज द वेक्टर्स एखाद्या डेफिनेशनवर कॉन्सन्ट्रेट नाही एखाद्या फक्त अंडरस्टँडिंग वेक्टर्स म्हणलं काय लक्षात यायला पाहिजे मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन मग काय असं कुठल्या क्वांटिटीज लक्षात द्या ज्या की लक्षात द्या काय वेक्टर्स मध्ये असतात लक्षात द्या तर एक एक एक्झाम्पल सांगायला स्टार्ट करतो एक्झाम्पल बघा फोर्स फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी त्यानंतर लक्षात द्या फोर्स म्हणल्यानंतर काय तुम्ही ऐकला असाल बघा एखाद्या एखादी बॉडी लक्षात द्या कन्सिडर करतो एखाद्या हा पेन आहे त्याच्यावर काय करतोय आपण फोर्स अप्लाय करायला बघा एखाद्या फोर्स नुसतं अप्लाय करतोय म्हणून नाही चालत काय लक्षात द्या डायरेक्शन पण महत्वाचे तुम्ही काय लक्षात द्याला उजव्या साईडला ढकलायला डाव्या साईडला ढकलायला किंवा एखादं कुठं फोर्स अप्लाय करायला एखाद्या किंवा काय वरनं खाली प्रेस करायला याचा अर्थ काय एखाद्या फोर्स मध्ये काय डायरेक्शन पण महत्वाचे आजच लक्षात द्या क्वांटिटी दॅट इज फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी नेक्स्ट एक्सेलरेशन इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी नेक्स्ट वेलॉसिटी इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी आपण लक्षात द्या जसजसं पुढे जाऊन लक्षात द्या तसं आपल्याला बऱ्याच क्वांटिटी भेटतील आणि त्या त्यावेळेस लक्षात द्या आपण क्लिअर करणार कुठली क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आहे ते आता लक्षात द्या वेक्टर सगळ्यांना क्लिअर झालेला असेल आता काय लक्षात द्या स्केलर बघायला स्टार्ट करतो बरं लक्षात द्या एकदा वेक्टर समजला ना की स्केलर ऑटोमॅटिक समजणार आहे एकच स्टेटमेंट सांगतो त्याच्यावर लक्षात तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करता लक्षात पहिल्यांदा त्याचं एक्झाम्पल कडे जाऊ आणि नंतर आपण डेफिनेशन बघू काय म्हणतो लक्षात द्या हा पेन आहे हा काय लक्षात द्या पेन आहे आणि मी या पेन बद्दल लक्षात एक कॉमेंट करतोय हा जो पेन आहे लक्षात द्या त्याची लेंथ काय म्हणतो मी 10 सेंटीमीटर काय म्हणतो लक्षात द्या हा पेन आहे त्याची लेंथ काय 10 सेंटीमीटर आहे आता तुम्हाला लक्षात द्या मी म्हणलं नाही हा पेन आहे त्याची लेंथ 10 सेंटीमीटर आहे तुमच्या लगेच इमॅजिन होऊन जाते लक्षात द्या हा की काय पेन आहे त्याची लेंथ काय 10 सेंटीमीटर आहे तुम्ही असं काय विचारणार नाही मला सर कुठल्या डायरेक्शन मध्ये याचा अर्थ काय लक्षात द्या ही जी क्वांटिटी सांगितलेली लक्षात द्या याच्यासाठी काय डायरेक्शनची गरज नाही आणि डायरेक्शनची गरज नाही फक्त कशाची गरज होती 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर म्हणजे काय झाला मॅग्नेट्यूड तर याचा सिंपल अर्थ लक्षात द्या स्केलर कशाला म्हणणार लक्षात द्या की जे फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी घ्यायची गरज आहे एखाद्या फक्त मॅग्नेट्यूडची फक्त घ्यायची गरज आहे मॅग्नेट्यूडची गरज आहे त्या फिजिकल क्वांटिटीजला काय म्हणाल एखाद्या आपण स्केलर्स आता एखाद्या एक आणखी क्लिअर करून लक्षात आहे की नेमकं सर काय जर म्हणतात सर हे मॅग्नेट्यूडनं कळणच गेलंय मला थोडं डायरेक्शन बद्दल जरा डिटेलमध्ये सांगा तर एखाद्या डायरेक्शन बद्दल डिटेलमध्ये सांगण्यासाठी एखाद्या आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघून लक्षात आहे आणि त्याच्यावर आणखी क्लिअर करू पहिलं सांगतो एखाद्या मास मासला लक्षात द्या सध्या तरी लक्षात ठेवा मास अँड वेट आर सिमिलर पुढे गेल्यानंतर एखाद्या म्हणजे वजन असते एखाद्या त्यालाच काय मास म्हटलं तरी चालेल पुढे गेल्यानंतर एखाद्या ते पण क्लिअर करतो तुम्ही लक्षात द्या असं कन्सिडर करू की तुम्हाला एखाद्या तुमच्या आईने किंवा एखाद्या वडिलांनी
तुम्हाला एखाद्या पाठवलं किराणा दुकानात आणि सांगितलं एखाद्या साखर घेऊन ये, एक किलो साखर आणायला सांगितलं एखाद्या, तुम्ही एखाद्या गेलो बॅग वगैरे घेऊन आणि सांगितलं एखाद्या की दुकानदाराला काय की एक किलो साखर द्या, बघा एक किलो साखर द्या, एक किलो हे काय झालं एखाद्या मॅग्नेट्यूड, दुकानदार काय तुम्हाला असं विचारणार आहे का एखाद्या कुठल्या डायरेक्शन मध्ये जायचे, त्याला एखाद्या ऑब्व्हियस काय नाही विचारणार का, याचा अर्थ काय एखाद्या ती क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त काही गरज पडलेली आपल्याला मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूड झालं ना एखाद्या काम झालं, मॅग्नेट्यूड सांगितलं एखाद्या काम झालं एखाद्या, याचाच अर्थ काय ती क्वांटिटी कम्प्लीट रिप्रेझेंट झाली गेली एखाद्या, कम्प्लीट रिप्रेझेंट होण्यासाठी एखाद्या फक्त काही गरज असेल मॅग्नेट्यूडची गरज असेल, तर त्या क्वांटिटीजला काय म्हणलं जातं स्केलर क्वांटिटीज, ऑर इट इज सिम्पली कॉल्ड एज स्केलर्स। आता डेफिनेशन एकदा क्लिअर करू, आपल्याकडे एखाद्या स्टँडर्ड झाले काय स्टँडर्ड झाले एखाद्या द फिजिकल क्वांटिटीज, काय म्हणतोय द फिजिकल क्वांटिटीज विच रिक्वायर्ड ओनली मॅग्नेट्यूड, याला लक्षात थोडं आणखी भारी करू, काय म्हणू ओनली मॅग्नेट्यूड, फक्त काय मॅग्नेट्यूडची गरज आहे, दोज क्वांटिटीज आर कॉल्ड एज स्केलर क्वांटिटीज, ऑर इट इज ऑल्सो नोन एज द स्केलर्स। सो मास इज द स्केलर क्वांटिटी। त्यानंतर हा बघा टाइम, आपल्याला सांगितलं लक्षात काय एक तासाने येईल एखाद्या, म्हणजे काय एक तासानंतर कोणतरी सांगितलं एखाद्या, एखादं झोपलेलं एखाद्या कोणतरी सांगितलं तुम्हाला एक तासाने उठवलं, असं थोडीच विचारणार एखाद्या, आपण विचारणार आहे कुठल्या डायरेक्शन मध्ये उठवायचं वगैरे, एकदम क्लिअर आहे एखाद्या काय एखाद्या टाइम, टाइम इज द स्केलर क्वांटिटी, म्हणजे एकदम क्लिअर लक्षात ठेवा व्हॉट इज मीन बाय स्केलर, व्हॉट इज मीन बाय वेक्टर। तर एखाद्या या चॅप्टर मध्ये एखाद्या आपण सगळ्याच्या सगळे पॉईंट क्लिअर केले, एकदा जस्ट एक मिनिटात रिपीट करू आणि त्यानंतर एखाद्या आपण थांबू, बाकी आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करतो। काय म्हणतो बघा फिजिकल क्वांटिटीज बद्दलचं स्टेटमेंट, देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज, फर्स्ट इज द स्केलर क्वांटिटीज, सेकंड इज द वेक्टर क्वांटिटीज। वेक्टर्स कशाला म्हटलं, वेक्टर म्हणलं की दोन गोष्टी काय एखाद्या मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन, द फिजिकल क्वांटिटीज विच रिक्वायर्ड मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड एज द वेक्टर्स। आणि दुसरी गोष्ट काय एखाद्या एक्झाम्पल बघितले, फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, एक्सेलरेशन वेलॉसिटीज आर ऑल्सो वेक्टर क्वांटिटीज। त्यानंतर काय बघितलं स्केलर्स, स्केलर्स बद्दलचं एकच स्टेटमेंट, द फिजिकल क्वांटिटीज विच रिक्वायर्ड काय म्हणलं एखाद्या ओनली मॅग्नेट्यूड फॉर देअर कम्प्लीट रिप्रेझेंटेशन दॅट इज कॉल्ड एज द स्केलर्स। आणि एक्झाम्पल काय एखाद्या मास इज अ स्केलर क्वांटिटी, ऑल्सो टाइम इज अ स्केलर क्वांटिटी। तर हे लेक्चर एखाद्या व्यवस्थित बघा, त्याच्या नोट्स काढा एखाद्या आणि त्या नोट्स एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करा एखाद्या, तुम्ही जसं जसं सांगतोय मी जसं ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने करा एखाद्या, त्याचा खूप इम्पॅक्ट राहील आणि ऑनलाईन अभ्यास पण एखाद्या खूप भारी होऊन जाईल। तर आपण थांबतो या ठिकाणी, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये